नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत एकतीस ऑगस्ट रोजी ऑगस्ट महिन्यातल्या शेवटचा गुरुवार असल्यामुळे ह्याच दिवशी डेरिवटिव मार्केटची एक्सपायरी देखील असणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मंथली ऑप्शन एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्स मध्ये एक्सपायरीच्या दिवशी डेटा अनालिसिस आणि प्राइस ऍक्शन यांच्या सहाय्यानं कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं याची सविस्तर माहिती सांगणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडीओ शेवटपर्यंत अजिबात स्कीप न करता पूर्ण बघावा मात्र ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज आपण बघू शकतो की बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं गॅप अप ओपनिंग मध्ये खूप जास्त गॅप अप ओपनिंग झालं ओपनिंग नंतर जवळजवळ पहिला एक तास मार्केटमध्ये आपण बघितलं तर जी तेजी होती ही होल्ड करून राहिली होती म्हणजे आपल्याला लक्षात येईल की थोडं वर जाण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर चव्वेचाळीस हजार सातशेच्या च्या थोडं वर ओपन झालं होतं चौवेचाळीस हजार आठशेच्या च्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी एक तास झाल्यानंतर आपल्याला एक मार्केट मध्ये सेलिंग बघायला मिळालं आणि ते जे सेलिंग झालं त्यानंतर कंटिन्युअसली तुम्ही बघू शकता की बँक मध्ये आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं ते कंटिन्युअस शेवटपर्यंत चालूच होतं म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर साधारणपणे टॉपपासून सा जर बघितलं तर बँक मध्ये आज जवळजवळ सहाशे साडेसहाशे पॉइंटचं आपल्याला सेलिंग बघायला मिळालं अर्थात तुम्ही जर तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलवर चेक केलं असेल तर तुम्हाला आज बँक निफ्टी खूप जास्त खाली क्लोज झालेली दिसणार नाही ह्याचं कारण हे जे इथे क्लोजिंग झालेलं असतं तिथपासून हे अंतर मोजलं जातं ओपनिंगपासून किंवा टॉपपासून किती सेलिंग झालं हे आपल्याला आजचा हा चार्ट बघितल्यावरच लक्षात येतं तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण महत्वाची गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी आ, हे सर्व ज्या लेवल्स आहेत त्या काढून टाकतोय आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाईम फ्रेममध्ये कन्वर्ट करतोय आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपण जो फॉर्मॅट तयार झालेला आहे चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे याला आपण काय म्हणतो बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न असं म्हणतो म्हणजे आधी आदल्या दिवशीची कॅन्डल आहे त्याला नेक्स्ट डेच्या कॅन्डलनं किंवा पहिल्या कॅन्डलला दुसऱ्या कॅन्डलनं पूर्णपणे कव्हर केलेला आहे आणि ही दुसरी कॅंडल आहे ही रेड कलरची बनलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आदल्या दिवशीच्या कॅंडलचा हाय ब्रेक केला आदल्या दिवशीच्या कॅंडलचा लो ब्रेक केला आणि आपल्याला ही कॅंडल बनलेली दिसते आता ही बेअरिश कॅन्डल आहे मात्र ही बेअरिश कॅन्डल कधी ॲक्टिवेट होणार आहे ज्या क्षणी हा लो आजचा लो जो आहे हा जर उद्या ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली जर आपल्याला बँक निफ्टी टिकताना दिसलं तर मग काय होऊ शकतं तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग आपल्याला अगदी ही सुद्धा त्रेचाळीस हजार सहाशेची बघायला मिळू शकते तर त्याच्यासाठी आजचा लो ब्रेक होणं आवश्यक आहे मात्र जनरली काय होतं जनरली ज्या वेळेला अशा पद्धतीनं एक मोठी मुवमेंट होते मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जर पासून बघितलं तर सहाशे सहाशे पॉईंटचं आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट झालेली बघायला मिळाली अशा वेळेला काय होतं दुसऱ्या दिवशी थोडस आपल्याला एक गॅप किंवा थोडस वरच्या बाजूला ओपन होतं आणि एक छोटी कॅन्डल बघायला सुद्धा मिळू शकते अर्थात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उद्या मंथली एक्सपायरी आहे त्यामुळे मंथली एक्सपायरीच्या दिवशी काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं या महिन्याभरात काय झालं हे समजून घ्यायला लागेल तर ह्या महिन्याभरात जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल या महिन्याची ही पहिली कॅन्डल होती ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला ही पहिली कॅन्डल होती तर त्या ह्या महिन्यात सुरुवातीला काय झालं तुम्ही बघू शकता की सुरुवातीच्या काळात सेलिंग आपल्याला बघायला मिळालं नंतरच्या काळात काय झालं नंतरच्या काळात आपल्याला तेजी सुद्धा बघायला मिळाली म्हणजे जिथून आपल्याला सेलिंग स्टार्ट झालं आणि जिथे एंड झालं तर त्याच्या ते, साधारण आपण असं बघायला गेलो तर एक साठ टक्के सत्तर टक्के आपण तेजी पुन्हा केलेली होती त्यानंतर पुन्हा आपण खाली आलोय आणि आता आपण खालच्या दिशेनं क्लोजिंग केलेलं आहे अशा वेळेला काय होतंय मंदी पण झाली तेजी पण झाली आणि परत मंदी होतीय तर अशा वेळेला एक शक्यता अशी असते की हा जो मधला भाग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मार्केट क्लोज होऊ शकतं आणि साईडवेज आपल्याला होऊ शकतं अर्थात ही झाली एक शक्यता ह्या शक्यतेनुसारच उद्या मध्ये मुवमेंट होईल असं काही सांगता येत नाही पण आजपर्यंतचा अनुभव बघितला तर ही शक्यता आपल्याला जास्त वाटतेय मात्र ही शक्यता खोटी कधी ठरेल तर जर समजा हा लोटिक जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला आणि त्याच्या खाली आपल्याला जर एखादी पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर त्या कॅन्डलचा लो जेव्हा नेक्स्ट कॅन्डल ब्रेक करेल तेव्हा मात्र काय होईल मग सगळ्यात पहिल्यांदा चव्वेचाळीस हजार हे आपल्यासाठी टार्गेट असेल त्यानंतर त्रेचाळीस हजार आठशे हे टार्गेट असेल आणि त्रेचाळीस हजार सहाशे हे टार्गेट असेल अर्थात ही सगळी टार्गेट किंवा एका दिवसात येतील असं नाही पण मग एकदा खालच्या दिशेनं जायला सुरुवात झाल्यानंतर ही सर्व टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र जर समजा हा लो ब्रेकच झाला नाही तर काय होईल तर आपल्याला एक मगाशी सांगितल्याप्रमाणे एक छोटी कॅन्डल इथे बनलेली बघायला मिळू शकते तर अशा पद्धतीनं उद्या साइडवेज मार्केट होण्याची शक्यता आपल्याला लक्षात घ्यायची आहे मात्र त्यासाठी सकाळच्या ओपनिंगला आणि ओपनिंगनंतर सुरुवातीचा थोडा वेळ कशाप्रकारे मुवमेंट होते ही वाट बघितल्यानंतर आपल्याला पुढच्या गोष्टी लक्षात येतील तर हे झालं बँक निफ्टीचं आपल्याला डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टीचं पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जाऊन उद्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट लेवल काढायचे आहेत आता उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल काढत असताना आपल्याला खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती आपण डायरेक्टली इथे काढू शकतो जो लो आहे चोवेचाळीस हजार एकशे पन्नासच्या आसपास आहे तर तिथे आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काढू शकतो वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जर काढायची असेल तर तुम्ही इथे बघू शकता कि इथपासून इथपर्यंत आपल्याला स्ट्रेट सेलिंग आलेलं आहे कुठेही कुठल्याही प्रकारचं आपल्याला स्विंग हाय स्विंग लो असं बनलेलं नाही मग अशा वेळेला आपण काय करतो अशा वेळेला आपण त्याच्या पूर्वीच कुठे काय दिसतंय का म्हणजे स्विंग हाय स्विंग लो ते चेक करतो किंवा मग आपण काय करतो फीब रिट्रेसमेंट लेवल वापरतो इथे मी फिब रिट्रेसमेंट लेवल वापराय वापरून लेवल काढण्याचा प्रयत्न करतोय तर मी फिब रिट्रेसमेंट लेवल काढली आहे आता इथे तुमच्या लक्षात येईल की आपण खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे वरच्या बाजूला जर इम्पॉर्टंट लेवल घ्यायची असेल तर आपल्याला इथे दोन तीन पॉइंट लक्षात येतात म्हणजे मी काय करू शकतो एक तर ही ट्वेंटी थ्री पॉइंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे इथे इम्पॉर्टंट लेवल घेऊ शकतो तुमच्या लक्षात येईल की जर इथून वर जायला लागलं तर हा रेड झोन मधनं बाहेर पडेल आणि थोडा हळूहळू ग्रीन झोन मध्ये यायला लागेल त्यामुळे मी इथे घेऊ शकतो चोवेचाळीस हजार तीनशे तर इथे घेता येईल किंवा मला थोडंसं आणखीन सिक्युअर पाहिजे असेल तर मी ह्या लेवलला घेऊ शकतो जी आहे चव्वेचाळीस हजार चारशेची लेवल जी आहे अडतीस पॉईंट दोन टक्क्याची लेवल तर साधारणपणे आपल्याला इथे ठरवायला लागेल की कोणत्या ठिकाणी आपल्याला लेवल घ्यायची आता वर जायचं असेल तर मी काय करतो आपल्याला ही लेवल घेतलेली सर्वात जास्त चांगली पडेल जी आहे चव्वेचाळीस हजार तीनशे ची लेवल तर त्यामुळे आपण काय करूया वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपल्याला ठरवत असताना चव्वेचाळीस हजार तीनशेच्या आसपास जी लेवल आपल्याला दिसते ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट तीच लेवल आपण काय करूया इथे इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेऊया तर मी चोवेचाळीस हजार तीनशेच्या आसपास तुम्हाला ती लेवल काढून दाखवतोय ओके ती लेवल काढण्यासाठी आपण हे ऑफ करून टाकूया म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट लेवल काढता येईल ओके okay, तर ही लेवल आपण इथे काढलेली आहे आता समजा जर मार्केटमध्ये मा इथे गॅप ओपन झालं आणि चव्वेचाळीस हजार तीनशेची लेवल ब्रेक झाली तर कोणतं कोणतं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चव्वेचाळीस हजार चारशेचं टार्गेट बघायला मिळू शकतं त्यानंतर चव्वेचाळीस हजार पाचशेचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे चोवेचाळीस हजार चारशे नंतर चोवेचाळीस हजार पाचशे आणि सगळ्यात शेवटचं टार्गेट आपल्याला ठेवायला लागेल ते असणार आहे चोवेचाळीस हजार सहाशे च तर चव्वेचाळीस हजार सहाशे पर्यंत वरची तीन टार्गेट ठेवली आहेत अर्थात इतकं वर जाईल लगेच जाईल अशी आपल्याला शक्यता लगेच सांगता येत नाही गॅपअप ओपन झालं तर चव्वेचाळीस हजार चारशे आणि खूप झालं तर चव्वेचाळीस हजार पाचशे पर्यंत जाऊ शकतं मात्र तिथे सुद्धा टिकेल असं वाटत नाहीये तर आपल्याला खाली जाण्याची शक्यता जास्त वाटतेय जर समजा हा लो ब्रेक झाला तर मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चोवेचाळीस हजार एकशे पन्नासच्या आसपास हा आहे त्यामुळे चोवेचाळीस हजार पन्नासच्या आसपास आपल्याला काय करायला लागेल खाली पहिलं टार्गेट ठेवायला लागेल त्यानंतर त्रेचाळीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट ठेवायला लागेल खालच्या बाजूचं तर आणि शेवटचं टार्गेट आपल्याला ठेवायला लागेल ते म्हणजे त्रेचाळीस हजार आठशे पन्नासच्या आसपास तर ह्या पद्धतीनं आपण बँक निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत आता कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होते हे ओपनिंग नंतरच लक्षात येऊ शकतं हे झालं प्राइस ऍक्शन नुसार आता आपल्याला डेटा अनालिसिस बघायचं आहे तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही इथे बघू शकता आजच्या दिवसभरामध्ये तुमच्या असं लक्षात येईल आपण आधी डेटा काय दिसतोय ते समजून घेऊया चोवेचाळीस हजार दोनशे ला आपल्याला बँक निफ्टीचा स्पॉट क्लोज झालेला दिसतोय म्हणजे बँक निफ्टीचा इंडेक्स चोवेचाळीस हजार दोनशे आठ ला फ्युचर प्राईज चव्वेचाळीस हजार एकशे एकोणनव्वदला आहे म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं आहे स्पॉट प्राईजच्या खाली आहे डिस्काउंटमध्ये फ्युचर प्राईज आहे अर्थात उद्या मंथली एक्सपायरी असल्यामुळे अनेकांनी रोल सुद्धा केलेले असू शकतात तर ता त्याच्यामुळे हे फरक जो आहे हा सिग्निफिकंट नाही साधारणपणे आपल्याला इथे लक्षात आलं तर अकरा आणि आठ जवळजवळ जो जो वीस पॉईंटचा फरक आपल्याला इथे दिसतोय आहे अठरा वीस पॉईंटचा जो फरक आहे ह्याला फार महत्त्व देण्यात काही अर्थ नाहीये आपण असं म्हणू शकतो दोन्ही आपल्याला जवळजवळ सारख्याच लेवलला आहे सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे तो आहे पुटकॉल रेशो पुटकॉल रेशो जर बघितला तर तो जवळजवळ पॉईंट फाईव्ह एट म्हणजे पॉइंट सिक्सच्या आसपास आलेला आहे शून्य पॉईंट फाईव्ह पुटकॉल रेशो कधी होतो तर शून्य पॉइंट फाईव्ह पुटकॉल रेशो तेव्हा होतो पुटकॉल रेशो म्हणजे काय वरच्या बाजूला आपण पुटचा ओपन इंटरेस्ट धरणार आणि खालच्या बाजूला आपण कॉलचा ओपन इंटरेस्ट धरणार आता पुटकॉल रेशोचं उत्तर झिरो पॉइंट फाईव्ह व्हायला पाहिजे तर समजा एक पुटचं कॉन्ट्रॅक्ट सेल झालं असेल तर दोन कॉलची कॉन्ट्रॅक्ट सेल झाली पाहिजेत म्हणजे दुप्पट जेवढी पुटच कॉन्ट्रॅक्ट सेल झाली आहेत त्याच्या दुप्पट जर कॉलची कॉन्ट्रॅक्ट सेल झाली तर आपल्याला पुटकॉल रेशो काय येऊ शकतो शून्य फाईव्ह येऊ शकतो म्हणजे असं कधी होतं की ज्या वेळेला दोन क्वांटिटीमध्ये दुप्पट पुट पेक्षा जास्त कॉल सेल झालेत खूप जास्त जेव्हा मंदी होत असते त्यावेळेला असं चित्र आपल्याला बघायला मिळतं म्हणजे पॉइंट फाईव्हच्या आसपास आपल्याला काय दिसतंय ओव्हर सोल्ड कंडिशन झालेली आहे खूप मंदी ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे उद्या काय होऊ शकतं हे चित्र बघितल्यानंतर उद्या आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीला थोडंसं खाली जाते असं वाटेल आणि मग एक बाउन्स येऊ शकतो कारण खूप जास्त इथे सेलिंग झालेलं आपल्याला दिसतंय तर हे झालं पुटकॉल रेशवरनं आपल्याला काय समजतंय मात्र जर आपण इथे बघितलं तर पेन आपल्याला त्यामुळेच काय सांगतोय की चव्वेचाळीस हजार तीनशेची ची लेवल दाखवतोय आपण चव्वेचाळीस हजार दोनशे असताना पेनचा स्ट्राईक प्राईस चव्वेचाळीस हजार तीनशे दाखवतोय मात्र जर मॉडिफाईड मॅक्स पेन बघितलं तर ते आपल्याला आहे त्याच्या जवळ दिसते दोनशे आठ आहे इथे इथे दोनशे बारा आहे त्यामुळे कुठे एक्सपायरी होऊ शकते तर चौवेचाळीस हजार दोनशे ते चौवेचाळीस हजार तीनशे या रेंज मध्ये होऊ शकते असं मॅक्सपेन आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय आजचा जो डेटा उपलब्ध आहे त्यानुसार आता आपण खाली जाऊया आणि आपण ऍक्च्युअल ओपन इंटरेस्ट कुठे आहे बघूया तुमच्या लक्षात येईल बघा नुसतं चित्र बघितलं तरी कळतंय हा सगळा हिरवा पट्टा लक्षात घ्या आणि त्याच्या विरुद्ध हा सगळा लाल पट्टा लक्षात घ्या तुमच्या लक्षात येईल की हिरव्या मध्ये खूप जास्त काय झालंय उंच उंच स्तंभ दिसत म्हणजे खूप कॉल रायटिंग झालेलं आहे हे पुटकॉल एवढा कमी का झालाय फाईव्हच्या जवळ का आलाय तर कॉल मध्ये खूप रायटिंग सेलिंग झालेलं आहे पुट मध्ये जास्त सेलिंग झालेलं नाही म्हणजे लोकांनी काय केलंय जास्तीत जास्त लोकांनी मंदी केलेली आहे मार्केट खाली जाईल अशा स्वरूपात मंदी केलेली आहे तर हे आपल्याला दिसतंय आता सध्या तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात हायएस्ट सपोर्ट कुठे आहे तर चव्वेचाळीस हजारला ला आहे तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला दिसेल की चव्वेचाळीस हजारला ला सर्वात जास्त सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे इथे सपोर्ट आहे चव्वेचाळीस हजार ची लेवल पटकन लगेच तुटेल असं नाही तिथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो हायएस्ट जो रेजिस्टन्स आहे तो कुठे आहे तर चव्वेचाळीस हजार पाचशेला आहे तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला सर्वात जास्त रेजिस्टन्स आहे कारण इथे कॉल रायटिंग सर्वात जास्त झालेलं आहे तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही चव्वेचाळीस हजार पाचशेची लेवल आहे आणि ही चव्वेचाळीस हजार ची लेवल आहे म्हणजे तुम्हाला एका बाजूला असं दिसतंय की खाली चव्वेचाळीस हजारला सपोर्ट आहे वर चव्वेचाळीस हजार पाचशेला रेजिस्टन्स आहे आणि आपण बरोबर मधोमध आहोत अशा वेळेला दोन्हीकडे जायची शक्यता समसमान राहते आणि त्यामुळे काय होऊ शकतं मात्र जर तुम्ही इकडे तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला मार्केटमध्ये सेलिंगची कंडिशन आपल्याला दिसतेय बेअरिश कंडिशन आपल्याला बघायला मिळते पण उद्या थोडासा बाउंस झाला काय असतं ज्या वेळेला मार्केट वर जात असतं कॉलच्या किमती वाढत असतात पुटच्या किमती कमी असतात त्यामुळे पुट सेलर जे असतात ज्यांनी इकडचा पुट सेल केलाय त्यांना फायदा होत असतो मात्र कॉल सेलरना तोटा होत असतो कारण कॉलच्या किमती वाढत असतात त्यामुळे त्यानंतर मार्केटमध्ये काय होतं सेलिंग होतं वाढलेल्या ज्या कॉलच्या किमती असतात त्या हळूहळू कमी व्हायला लागतात आणि ज्यांनी ज्यांनी कॉल सेल केलाय त्यांना फायदा व्हायला लागतो ज्यांनी ज्यांनी पुट सेल केलाय त्यांना तोटा व्हायला लागतो पण मार्केटमध्ये मा अशा पद्धतीनं कंडिशन ठेवली जाते तर काय होतं की ज्यांनी खालच्या बाजूला पुट सेल केलाय ज्यांनी वरच्या बाजूला कॉल सेल केलाय दोघांनाही शेवटी फायदा होतो कारण मार्केट इथून इथे जातं इथून इथे येतं परत इथे जातं परत इथे म्हणजे ह्या रेंजमध्ये अडकून राहतं जसं इथे बघितलं तर चव्वेचाळीस हजार आणि चव्वेचाळीस हजार पाचशे या रेंजमध्ये कुठेही एक्सपायरी झाली तर ह्या दोघांनाही फायदा होणार आहे तर त्याच्यामुळे त्या रेंज जर ब्रेकआउट होत असतील आणि टिकत असेल तरच आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात घेतली पाहिजे मुद्दा मी डिटेलमध्ये या सर्व गोष्टी सांगतोय आज जर बघितलं तर तुम्हाला आज इथे खालच्या बाजूला प्रचंड प्रमाणावर कॉल रायटिंग झालेलं दिसतंय हे सगळं ताजं कॉल रायटिंग आहे आजच्या दिवसात झालेलं आहे त्यामुळे उद्या जरा जरी बँक निफ्टीमध्ये तेजी व्हायला लागली तर हे सगळे लोक घाबरायला सुरुवात होणार आहे तर त्याच्यामुळे तेजी जर व्हायला लागली तर आपल्याला काय होईल शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळेल आणि मग चव्वेचाळीस हजार पाचशेच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला इथे काहीच दिसत नाहीये म्हणजे आज पुट रायटिंग जवळ जवळ झालं नाहीये खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला थोडं निगेटिव्ह साइडला लाल स्तंभ जाताना दिसत आहेत खाली हे काय झालंय लॉंग अनवाइंडिंग झालंय ज्याने ज्यांनी तेजी केली होती त्यांनी पोझिशन सोडलेले आहेत ह्या लोकांनी काय केलंय ह्या जर ग्रीन जे दिसतय ह्या लोकांनी वरच्या बाजूला सगळीकडे मंदीच्या पोझिशन बनवल्यात तेजीच्या अगदी किरकोळ पोझिशन बनवल्यात होत्या त्या सुद्धा लोकांनी सोडल्यात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय असतं जे दिसतंय त्याच्या विरुद्ध होण्याची शक्यता असते वर जर गेलं तर मग आपल्याला थोडस मार्केटमध्ये मा काय होऊ शकतं ज्यानी ज्यानी कॉल रायटिंग केलंय त्यांना लॉस होऊ शकतो अर्थात ह्या दोन रेंजमध्येच राहण्याची शक्यता आपल्याला आत्ता सध्या तरी बघायला मिळते अतिशय विस्तृतपणे मी तुम्हाला इथे सांगण्याची सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा अनालिसिस करायला सुरुवात करूया आता निफ्टीमध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे चे? तर आज कशाप्रकारे मुवमेंट झाली ते आपण इथे बघतोय तर आज जसं बँक मध्ये झालं बँक मध्ये काय झालं सुरुवातीचा एक तास झाल्यानंतर लगेचच सेलिंग झालं इथे तुम्ही जर बघितलं तर खूप वेळ निफ्टीनं तग धरण्याचा प्रयत्न केला वरच्या बाजूला यामध्ये साइडवेज झालं आणि शेवटी शेवटी आपल्याला लक्षात येईल की काय झालं आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं शेवटचे दोन तासामध्ये आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळालं आता मी उद्यासाठी जे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत ले ते मी तुम्हाला इथे दाखवायला सुरुवात करतोय तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरच्या बाजूला जी सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल आहे ती मी काय घेतली आहे इथनं घेतलेली आहे याचं कारण इथून एक शार्प सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर आपण बघू शकतो की जवळजवळ दीड दिवस आपल्याला ह्याच रेंजमध्ये अडकलेलं बघायला मिळालं आज गॅप ऑफ उप ओपनिंग झालं त्यामुळे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मी इथे घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे एकोणीस हजार तीनशे सत्त्याहत्तरची आहे आपण ही एकोणीस हजार तीनशे पंच्याहत्तर ची लेवल आहे असं समजणार खालच्या बाजूला एकोणीस हजार तीनशे चौतीस ची लेवल आहे आपण ही एकोणीस हजार तीनशे पंचवीस ची असं म्हणणार जर इथून खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झालं तर मग काय होऊ शकतं एकोणीस तीनशे पंचवीसच्या खाली एकोणीस हजार दोनशे पंच्याहत्तर एकोणीस हजार दोनशे पंचवीस आणि एकोणीस हजार एकशे पंचाहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र जर इथून वर जात असेल आणि एकोणीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेकआउट होत असेल तर वर जात असताना एकोणीस हजार चारशे पंचवीस एकोणीस हजार चारशे पंच्याहत्तर आणि एकोणीस हजार पाचशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला थ्री टार्गेट थिअरीनुसार ठेवायची आहेत अर्थात इतके वर जाईल का तर त्याची शक्यता कमी वाटते साधारण कुठपर्यंत जाऊ शकतं तर साधारणपणे ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं म्हणजे एकोणीस हजार चारशे पन्नास पर्यंत समजा वर जात असेल कारण एकोणीस हजार पाचशे ला काय आहे खूप कॉल रायटिंग झालेलं आहे त्यामुळे तो रेजिस्टन्स लेवल आहे एकोणीस हजार चारशे पन्नास पर्यंत मध्ये आपल्याला कशा पद्धतीनं चित्र दिसतंय आता आपण काय करूया आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय आणि आपण पहिल्यांदा चार्टचा डेली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन करूया आता डेली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केलाय मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत हे स्टॉक आपण सगळ्यात पहिल्यांदा एकत्र करूया सगळ्यात पहिला जो स्टॉक आपल्याला दिसतोय तो आहे ज्युबिलियन्ट फूड वर्क, वर्क मध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की वर्क मध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय म्हणजे तुम्ही बघितलं तर इथपर्यंत सेलिंग झालं होतं त्यानंतर इथपर्यंत तेजी झाली परत इथपर्यंत सेलिंग झालं आणि आता आजच्या दिवसामध्ये ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलेलं आहे तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये जर या लेवलच्या वर टिकत असेल म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की पाचशे दहाच्या वर टिकत असेल तर पाचशे पंधरा आणि मग जात असताना हा हाय सुद्धा म्हणजे साधारण पाचशे तेतीस ते, ते पाचशे पस्तीस पर्यंत आपल्याला ज्युबिलियन फुडवर्कचा स्टॉक बघायला मिळू शकतो अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे काही लगेच एका दिवसात होईल असं सांगता येत नाही कारण आज खूप मोठी आपल्याला तेजी इथे झालेली ते आहे त्यामुळे हळूहळू थोडंसं एकदा सेलिंग पण येऊ शकतं आणि हळूहळू पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला हे बघायला मिळू शकतं तर हे झालं हा झाला पहिला स्टॉक त्यानंतर मी तुम्हाला दुसरा स्टॉक दाखवणार आहे त्याचं नाव आहे मॅरिको मॅरिकोमध्ये सुद्धा आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की सेम जसं आपल्याला ज्युबिलंट फूडवर्कमध्ये होतं इथपर्यंत सेलिंग झालं नंतर इथपर्यंत वर आलं इथपर्यंत खाली गेलं आणि आता डब्ल्यू पॅटर्न च्या ब्रेकआउट ला आलेला आहे तुम्हाला ज्युबिलियंट फुडवर्क मध्ये ब्रेकआउट झालेला दिसतोय मॅरिकोमध्ये जस्ट ला आलेला आहे उद्या जर एक पंधरा मिनिटाची कॅन्डल इथे वर्क क्लोज झाली आणि त्याचा हाय तुटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट पाचशे अठ्ठ्याहत्तर असणार आणि त्याच्यानंतर साधारणपणे पाचशे अठ्ठ्याऐंशी वगैरे आपल्याला पुढचं टार्गेट मॅरिकोमध्ये बघायला मिळू शकतं हा झाला दुसरा स्टॉक वर्क नंतर मॅरिको आता तिसरा स्टॉक आपण बघणार आहे तो एक बँकिंग कंपनी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पूर्वीच हा स्टॉक बघितलेला आहे डब्ल्यू पॅटर्नसाठी मी मुद्दाम तीन मध्ये आज डब्ल्यू पॅटर्न दाखवण्याचा प्रयत्न केला या तीन मध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हा स्टॉक मध्ये एकदा इथपर्यंत मंदी झाली इथपर्यंत तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत मंदी झाली आणि पुन्हा ब्रेकआउट आलेला होता ज्या दिवशी हा ब्रेकआउट आलेला होता त्या दिवशी मी हा स्टॉक तुम्हाला सांगितलेला होता इथनं ब्रेकआउट आला काय झालं बघा दुसऱ्या दिवशी काय झालं एक गॅप ओपन झालं वर गेलं मात्र सेलिंग आलं तिसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपन झालं खाली आलं आणि त्यानंतर तेजी व्हायला लागली म्हणजे कधीही ब्रेकआउट आल्या आल्या लगेच तेजी होईल लग असं सांगता येत नाही आपल्याला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला तेजी बघायला मिळालेली आहे आणि आता काय झालंय आता ह्या लेवलच्या आसपास आलेला आहे जर समजा हा दोनशे बेचाळीसच्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक दोनशे एक्कावन्न रुपयापर्यंत दोनशे एक्कावन्न दोनशे बावन्न सुद्धा जाताना वर बघायला मिळू शकतो तीन डब्ल्यू पॅटर्न मी दाखवले एकामध्ये आपल्याला ब्रेकआउट यायचं आहे एकामध्ये आलेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये ऑलरेडी आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आणखीन एक ब्रेकआउट येऊ शकतंय आणि त्याचं आपल्याला जे अल्टिमेट टार्गेट आहे म्हणजे इथे एंट्री घेतल्यानंतर आपल्याला हे टार्गेट अल्टिमेट टार्गेट आहे त्या दिशेनं कशी वाटचाल चालू आहे हे मी ह्या तीन स्टॉकमधनं दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही सुद्धा हे तीन स्टॉक स्वतंत्रपणे चेक करू शकता तर त्यानंतर आता आपण शेवटचा स्टॉक बघूया जो आहे हिंदुस्थान पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये आपल्याला काय झालेलं दिसत तर हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये आपल्याला एक खूप मोठी मंदी झाली होती त्यानंतर हळूहळू हळू आपल्याला सावरतोय असा हा स्टॉक वाटत होता पण ह्या लेवलचं जे रेजिस्टन्स आहे म्हणजे दोनशे सहासष्ट रुपयाच्या आसपास दोनशे सहासष्ट दोनशे सदुसष्ट रुपये इथे हा रेझिस्टन्स काही त्याला बरेच दिवस आपल्याला ब्रेक करता आला नाही शेवटी काय झालं खालच्या दिशेनं आपल्याला हा लो ब्रेक झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आजचा लो जर तुटला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दोनशे त्रेपन्न रुपये आणि खाली जात असताना दोनशे अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो आता ह्याची कारणं अनेक का आहेत कदाचित पेट्रोलियम पदार्थांच्या किमती ज्याच्यामध्ये सिलेंडरची किंमतसुद्धा सामील आहे याच्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या स्टॉकमध्ये मंदी बघायला मिळू शकते तर हे झाले चार स्टॉक आजच्या या विश्लेषणामध्ये आपण मंथली एक्सपायरीच्या दिवशी इंडेक्सचं अॅनालिसिस केलं त्याचसोबत त्या चार स्टॉकचं चा सुद्धा अॅनालिसिस केलं हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही सांगू शकता आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद